Ay, cagawatan po dyan ni Kilabara, cabawat! Sample! Ayusyo, sample, maje! Pulwe! हे आहे फुलवा फुलवा गुलाबराव फुलसुंदर हिच्या नावात फुलं असली तरी जिभेवर काटे आहेत. शा हे तर लई जुन्या पिक्चरवाणी वाटतंय राव. आता कस छ आता टेम्पल भी म्हातारी झाली ना राव. तुझ्या डोक्यात तुझं टोकुर फोडलं तुझ. लागली कुठे बेटी? बघू 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 ना. बघू काय महिनी बघू. अग आय 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 केवढ सुजलंय ते. अहो दुधी होतो. नाही नाही मला वाटलं अंगठा सुजलाय का काय. अहो अंगठ्याला नाही हो लागलं माझ्या. तेच विचारते म्या कुठं लागलं दाखवत नाही. पाहिजे तर लेप लावून देईन म्या. अहो लेप लावून घेईन घरी जाऊन. आधी तुमची लेक आवरा. गावभर पोरांबरोबर हुंडारत असते धोंडा बंद करा तिचा धोंडा. जेव्हा हातात बघाव तेव्हा विटी दांडू नाही तर गोट्या गोत्यात आणली दिवशी गोट्या. पुजाऱ्या लय बोललास. मी माझ्या आई बाबाला गोत्यात आणली ना तर गोट्यात बांधली ना आमचं आम्ही बघून घेऊ की. फुलवा मोठ्या माणसासंग असं बोलायचं नसतं. फुलवा मोठ्या माणसासंगत असं बोलायचं नसतं. हिसाब अत्रा हिसाब पहिले याला पेसाब कुठे करायचा ते शिकवा. स्वच्छ ग्राम योजना लिवलेल्या भिंती जलसिंचन करत होता. सरकारी योजनांचा असा अपमान केला इथे नको तिथं लागलं काय. अरे देवा सहनी होत नाही आणि सांगता येत नाही. गुरुजी हळद आणि लोण्याचा लेप लावत होते तर चांगला. ओ ते बैल पडताना लावतात. गुरुजी एक रामबाण औषध सांगू का. सांगा ना. एक मोठ शाळ घ्यायचं तोंड मोठं करायचं तुमचं नाही शाळ्याचं आणि त्यात वस्तू घालून बसायचं रात्रभर सकाळी गायब दुखणं. यांच्यापेक्षा यांची पोरगी बरी. गुरुजी चांगलं औषध आहे. आवरा मला हे होतं तुमच्यामुळे. मी काय केलंय पण कवा धरण सांगते काहीतरी करा काहीतरी करा नुसतं पाहू नका. अन तू तुझ्या गळ्यात मंगळसूत्राचं लोडणं घालतेच मी तोडून पळीन. फुलवा का इंतजार घे आरा मुलको की पुलिस कर रही है. लेकिन फुलवा को पक्के ना आसानी नहीं ना कुमकिम है. नाकुम किम किम चांगलं ना खुमकिन तुला मी तुला होत अशी गावते वाई मी तुला. अच्छा मामा. हा मामा बोल की. ऐका की लय दिस झालं बोलीन बोलीन म्हणतोय. आमच्या फुलवीला उजवायची म्हणा लागलोय. कशी दिली काय गवार. हा गवार कशी दिली मावशी. 20 रुपये किलो. जुने नाही नाही कवळी आहे. आत्ता 18 पूर्ण झाले. अहो गवार म्हणतोय मी. गवार होय. नाही मी तुमच्या पाहण्यात कुठं पोरगा असेल तर बघा की जीवा लय घोर लागलाय. माझा भाच आहे रघु. कसा वाटतो तुला. नाही नाही पिक्चर लाईनीत काम करतोय तू. ए पिक्चर मध्ये किंग आहे किंग बोल. मग त्याला विचारले बिगर हिरोईनचा शॉट लागत नाही. मग तो शाहरुखला तोडायला कोणी शिकवला. रईस मधला कंसा. ए अम्मी जान कहती है कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. बोल. नाही पण त्यो पसंत करेल का फुलवीला. माझ्या शब्दावर नाही त्यो. असतोय कुठ त्यो. Thank you.
आपण जेव्हा चालतो पोरींचा काळीज हलतो, आपण जेव्हा मारतो मोहल्ला थरथरतो. काय बोलतो? किधर किधर खो गए थे तू? तेरे काउंटर पे बिठाया तो गल्ले पे ध्यान देना मांगता है ना? गल्ले पे ही ध्यान था सर. अबे ये गल्ले पे नहीं है, ये 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 इधर ही ध्यान था सर. अच्छा, इसलिए 10,000 की जगह 1,00,000 रुपए, एक लाख रुपए लिखाई था? नहीं, वो एक जीरो जास्ता डाला चुकुन. हीरो बनना है तेरे को? आज पूरा दिन भर स्पॉट बॉय का काम करेगा. जा मेरे लिए पानी लेके आ. अरे जाना. अरे वाह, मस्त मस्त. अरे तो अरे भाऊ, आज एकदम त्या सुलतान वाले सलमान वाणीच की. ही सलमान ची पोरी मग कुणाची? आमच्या राग्याची. एकदा राग्या असा पोज घेऊन झोपला होता सीट वर, तिकडून आला सल्लू. सल्लू म्हणला, राग्या तुझी दे ना मला पोज, पाहिजे तेवढे पैसे देतो. राग्या म्हणला, हे गे फुकट सल्लू, देऊन टाकली. राग्याच्या सल्ल्या बिगर पीक भी भरत नाही सल्लू. राग्या जर म्हणला ना, सल्लू जरा हल्लू, तर भरलेला पीक उतरून टाकतो सल्लू. भाऊ आपण जाऊ की मुंबईला राग्याला भेटाया? आपल्याला कशाला जायला पाहिजे? परवा पासून फिल्म इंडस्ट्री बंद आहे. आता का? आता का म्हणजे? राग्या इथं गावाला येणार म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला सुट्टी नव्ह का? भरत्याच्या कोण र नवरा सविता भाभीचा. भरत काय घरात कोला शिलावणी बोंब लायली? कोल नाही, रघू. रघू येणार आहे म्हणलं गावात. कोण रघू? हा तो फिल्मवाला. बर मग. अरे मग काय, त्याला भेटून जरा लाव की वशिला माझ्यासाठी. हिरोईन बिरोईन होशील असं वाटत काय तुला? अजून बी अजून बी म्हणतात ना, पिकत तिथं इकत नाही, तेच खराय. नटेश्वरा मला हाक मारली. इथं नाटकाला हिरोईन मिळत नाही. नाटकाला हिरोईन कशी पाहिजे? फाड फाड इंग्रजी बोलणारी. नाटकाचा शेवटचा क्लायमॅक्स इंग्रजी मध्ये आहे. क्लायमॅक्स शेवटलाच असतो ना दादा. याला तुझ्या नाटकातली वाक्य बोलून दाखवतो का? लावू माझी काढतोयस. इथं राज्य नाट्य स्पर्धेचा प्रयोग तोंडावर आला आणि आपल्या नाटकाला मेन लीडची पोरगी मिळणार का? पोरीला येत ना दादा. पण आपल्या नाटकात घ्यायच्या लायकीच्या नाहीत ना. आता चेष्टा सुचते तुम्हाला? चेष्टा सुचते. यंदा जर अंतिम फेरीत गेलो नाही का नाही संस्थाच बंद करतोय. मायसेल्फ सविता. ऍक्च्युली मिस्टर गणेश कॉल मी हिअर फॉर ड्रामा. भरत हुई हाय हाय. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. पार्डन मी. नाही पाडायचं नाही आपल्याला, उभं करायचंय. नाटक चनू नाटक. एवढी फास्ट रिएक्शन नाटकात द्या कधी. नॉट यू. येस माय भरत. तुम्ही बू टेका ना तिकडं. थँक यू. आय हे इंट्रोड्यूस ऑल टू यू. दिस इज सुव्या. ऑल निष्ठावंत कलाकार्स ऑफ द संस्थाज. आणि नाटकाचं म्हणजे युअर कॅरेक्टर इज लाईक स्ट्रॉंग बर का? व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर. म्हणजे काय होते की द प्रोटोगोनिस्ट बट ऑल्सो डोंट नो. एवढं नाही येत तिला. बस तर बस आपल्याला
द व्हर्सेटाईल ऍक्ट्रेस. चला रील से सुरू. चला चला ऍक्शन. हो, मी भरतशीच लग्न करणार. अग नाटक म्हणजे भिकीचे डोहाळे पोरी हात्यातला नाहीये. हा संजय लीला भन्सलीये. आता भरत म्हणत होतीस ना ग तू. आजचा भरत लीला तर भोसले, उद्या संजय लीला भन्सली म्हणार. मी लग्न करीन तर फक्त त्याच्याशीच. अण्णा हे कोण आणलंय साज? इतके दिवस तुझी नाटकातली पोरीची झोपाया आणि आज पोरिया नाही लागलास होय. पोर अगं तसं नाही, ते नाटकाच्या तालमीला लेट झालं. पोरं इथं जायची नव्हता झोपाय. अण्णा ही काय पोरगी नाही, म्हणजे माझी होणारी बायको आहे, सून आहे तुमची भावी. म्हणजे तू लगीन ठरवलंस? हा. अचानक होय, मला न सांगता? कसे अण्णा, आज जाहिरात, आज तिकीट विक्री, आणि शोध तुम्ही म्हणाल तवा. अरे पण तुझा अजून कशात काय नाही. आणि अण्णा या स्पर्धेचा प्रयोग होऊ द्या, मग बघा भरत कुठच्या कुठ. तुझ्या तोंडात साखर पडो. हे पोरा, ह्या आपल्या मातेला इसरू नका. काय आहे, सुकून जाणाऱ्याची शेत जमीन असते ना, ती कधीच सुकून मिळू देत नाही. रात्रभर आबाळ नावाच्या छिद्रातून अंधाराची उघडझाप सुरू होती. खरंय, किरणांनी चंद्र नेऊन ठेवला होता अज्ञाताच्या एका गुहेत. खरंय. अरे लाईट रणकंदनात अचेतन कुड्यांच्या राशी वर्णमालेतील अक्षरांसारख्या भासत होत्या. समारूढ रथस्थ मार्गक्रमण करत असताना वेदनेचा होत असलेला उद्यत किरणजाल प्रत्यक्ष सृष्टी स्थित्यंत कारक सूर्यापेक्षाही बृहद होता. खरंय. त्याच्या कौतुकाच्या टाळ्या नाहीत काळ्या. जा ती सविता तयार झाली का बघ, मी पण बघतो. ए स्टेज वर कुठे जातो ना आलाय तिपती तिकडे. ये ये चल ना चल. एक मिनिट यूसो. It would have been great if you have asked me for help in such situation. Now please don't utter a single word. Let me handle the situation before it gets worse. Knowing the situation, knowing the consequence of the war and the martyrdom of beloved missing soldiers and the queen of vampires. Empire of Persia. हेड ऑफ पर्शिया. खरंय. नो यू यू ना चल. नो इंग्लिश नाटक ना कळलं नसेल लोकसनी. ती नाडकर्णी परीक्षक असून पण झोपला होता भूक करणारीचा. हे बघ रवी, सविता बाबी काय इंग्लिश बोलले माहितीये काय बोलले की नाही? काय बोलली इंग्लिश? काय इंग्लिश बोलू रे येड गाबड. लय भिकरडायचं इंग्लिश. काय बोलतो? मला काही लोक बोललं तेव्हा मला समजलं. असू नको असू नको. काळ्या इकडं लाईट आणि तू इकडं अंधारात जाऊन उभं राहते. फक्त असल्यावर दात दिसलं तेव्हा कळलं. भरत शांत हो. आणि एक सांगू का, तू नाटकाच्या लायकीचाच नाहीस, तू सिनेमाचा आहेस. ए बाई ए गप. 8 वर्ष नाटक करतोय, एका सीझनला बी फायनल मध्ये जाता नाही आलं. त्या फिल्मला कॅमेरा कुठला वापरतात ते बी मला माहित नाही. काय बी बोलती फिल्मचा डिरेक्टर. भरत्या भरत्याला का तुझ्या अन्न गेले. हे
हमें सजा देना महाराज, अगर इश्क करना खता है। खता आईला इत मला उसाला घालायच्या खताचं टेन्शन आलंय आणि तुझं चाललंय सजान खाता। दो चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू भरत बाबू? अगं मैच जानू, महिनाभरचा तुझा सिंदूरचा खर्च काय होतो ते मलाच माहिती, मैच जानू। तुझ्या ह्याच वृत्तीनं मला पण माग राहायला लागलं, करिअरला ब्रेक मिळल म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तूच माझ्या करिअरचा ब्रेक दाबलास। बघ आता तुझ्या नाकावटीत सुन ना मी स्वप्न पूर्ण करणार, मेरे स्वप्न का सौदागर आ गया है। मामा कुत्रा पार दिला नाही लगत दाखवायला येत आहे मला वय। अरे बाबा शिकार बघितल्यावर शिकारी खूप शिकार हो गया असं वाटल तुला? हे बघ जिंदगीभर पुरल एवढं मटान हाय, समोरचं अंगण बघशील ना, मागचं परसदार बघशील ना, भारी आहे। ए फुलवाक्का किती वाट बघायलोय तुझी, आणि हे काय बुजगावन म्हणून मुळात उभी राहणार आहेस? होय नाही, लग्नाला उभी राहणार आहे ती, मुलगा येतोय तिला बघाया, काळ करून निघायत ना, घाल गा। कुठपासून कुठपर्यंत काळ करायचंय काकू? दिलप्या ब्रश आण र, कार्त्यांनो निघायत ना, आणि लक्षात ठेवा यानंतर हिथं फुलवा बरोबर खेळा यायचं नाही, नाहीतर चालल आम्ही नाही येणार। फुलवाताई तू ये ग? आलो आलो नाही आले 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 आलो, मिरची मीठ मोहरी जबरदस्तीच्या लग्नात फुलवा नवरी काहीतरी। तुम्ही अशा लाजला ना की काय जात बागबुक होते? काय होते बागबुक? वीण आहे तुमची ती, वीण संग चालते हम आपके को नाचो। काय येते वापुड मामा? काय दुपारीच सासू चालायच? तुमच्या पायी झाली ती अशी आवा? असं काय म्हणताय तुम्हीच, तर केलं समजा तेव्हा पुढाकार घेऊन। अवो तुमच्या पायी झाली ती अशी, तुमच्या लाडाने बिघडवलंय तिला। हे रे गया नाही काय आवाज येतोय का बघतोय वस्तूच का गप? उठा जा शोधून आला तिला। ओ जा बाई बापू कुठं निघाला? ते घर बघायला लागलं किती मोठे ते तुमचंच आहे समज, बघा की फुरसतीने टमदावताय ना ते फिल्म इंडस्ट्री मध्ये पोरी म्हणतात ना फुलवा बद्दल चर्चे ठेवून ती तयार होते तर मी हाय की चिडू नको डोक्यात बोलवाले तुम्ही काही खेळायला लागलाय तुम्ही काही खेळायला। अगं ए चल की ग तुझी आई कावल की मला पूर्ण होते अगं असं का करायला लागली आहेस? अगं आईने लई मारलंय ग मला परत मारल ग नाही ह्यालीस तर चल पूर्ण होते की खेळ खेळ जाऊन समोरच्या हिरचा जीव देतो आता। ए बाबड्या चल माझ्याकडावर आलाय बर काय गे भवाने कुठे गेली घेऊन दडायला तुला ना मिश? नाही नाही घरात पाहुणे आले ती त्यांच्या मोर तमाशा नग म्हणून म्हणलं फवे आणतो। ए काय रे कशाला आला परत आला येत ना निघा चल त्या बाजून जाऊन बसू चल कुणाला बघायचं चल बघायचं नाही ग तुला दावायचंय आणि हे काय सरळ करतो पदर बेअक्कल नाही तुझ्यासाठी नाही अगं पण मला भूक लागली की पाहुण्यास निखाऊ द्या चला। अगं पोरीवाणी चाल तुम्ही नाही हो नाही नाही तिला दाखवाल तो कसं चालायचं मला सांग तटलंय कुठं आधी सांग तटलंय कुठं एवढा का उतावळ होतोय ते बघ आले आले बघ बोट्या सांभाळ तुमच ते नाही पोरांना ए जाता घरी का बुड सोलून काढू चला जावा परवानो आपल्या घराकडे जावा तुम्ही बसा तुम्ही बसा बस ये ग हा
नाही ते राहू दे. मामा मूर्त काढा. ए डीजे अरे लगे वाजव ना. चिच्चर. ए शिवराचं काम नाही. अगे चिच्चर प्रियकर सखा. मला तो नवरा सांगितलं होत. नवराच आहे मी तुझा. आज आपली सुहाग रात्र आहे ना. मग काय करायचं. ककडी को खेळूया. लव गेम. तो कसं खेळत्यात. तू तू घेऊन ये. खेळायचं कसं बघू नंतर. हळू शे लय दुखतय. लय दुखायलाय. अरे बाबा ज्याचं जळत त्यालाच कळत. ए कलिंगडाचं भरीत बघितलेस का कधी. राग्याचा हनीमून सुरू झाला असेल ना. बघून येतो. सत्यनारायणची पूजा आहे का बघून येतो. बस शेक हळू हळू. हे बघ हळू. हा का जिलबी पाडतोयस का. अरे शेकू तर दे. एकटाच पी तुम्ही मुरत. नवऱ्याला मुडद म्हणतेस. मग काय मला पण भूक लागली ना. नाचून नाचून दमले मी बी. गे एक गोट्टू गे. मला एक गोड्डे. बस बस दूध बस. आलो बाबा आलो. राहिला हे दूधवाला लईच लवकर येतोय. दे बाबा दूध दे. मी कुठलं देऊ दूध. उलट तुमची पोरगी थुकून गेली माझ्या तोंडावर दूध. बघितलं नंतर ना मारा. आधी तिला शोधा. चला फुलवे फुलवे. ए फुलवे. ए हनुमंता आमची फुलं कुठं दिसते का. नाही हो. नाही फुलवे. कुठे गेली. दिलप्या आजकाल स्वप्नात पण फुलवाक यायला लागली. यार स्वप्नात नाही मी खरा आलो. फुलवाक तू हि तर काय करते. माईला रातच्याला कुणी कुस्ती खेळत वय. ते पण बाया बाप्या. जाऊ दे मला झोप आली. मी झोपते. ए फुलवे फुल सुंदर. कुठे फिरताय सकाळी सकाळी. अहो आमची फुलवा आहे की नाही फुलवा. ती नवऱ्याच्या तोंडावर दूध थुंकून पळाली. बापरे अरे देवा. आमची फुल सुंदर. गावातल्या वाण पोरांच्या घरी जाऊन बघा. तिकडे गेली असेल. मावा मामा काय झालं. तोंडावर दूध थुकून पळून गेली फुलवा. काय.
आवो कैतरी बोला की नहीं म्हणजे तुम्ही काय घेणार थंड का गरम तुम्ही बसा की आता बसना अवघड आहे माझ्या भाच्याचं जळलं इथं काय झाला लग्नाच्या पहिल्या रात्री अपमान झालाय त्याचा आणि तुम्ही म्हणता बसा जावई बापू मी माफी मागते चूक झाली होतीची पुण्यांना नाही होणार अहो कावळ्याला कितीही हौसेने पाळलं तरी तो शेंबूड खाणार इट्टी आठवते ना फुलवे जात चा टाक तुम्ही आव बसा की अग फेक तो भवरा तिकडं काय येड्यावानी वागती आहेस अगं मी काय करणार होते मग ते कुस्ते साधणार खेळाया मग काही गोट्या खेळणार का नवराय तुझा तुझा बाबा आणि मी कुस्ती नसतो खेळलो तर तू झाली असती का बघतो दूध पिताय ना आणि तू मान ग बर खेळायचं का खेळूया की असं कैचित घेतो ना तुला चारी मुंडे चित अग चित चित म्हणलो मी चित मी पण काय कमी नाही चला तिकडं बघा कशाला कापड तर काढू द्या की झालं वळा आता फुलवे खाटच तोडली अपार काल रात्री लई धिंगाणा घातलाय वाटत धिंगाणा मीच केला त्याला चारे मुंड्या चित लय कशी करत होता ना माझ्या संग WWF जावला त्याला हाय कुठे तो अर तिथेच मी सकाळी घरी गेलो होते तेव्हा खाट तुटली होती म्हटल्याने रात्रभर निघायला घातला असं फुले लो विचारलं कुठे गेलाय तर ती म्हणली WWF केले त्याची सगळी हाड मोडून अरे मामा जीव घे आता तुझा काय रे अरे सोडव के मला खुळ्या
ही बायकांच्या न्हाण्याची जागा आहे. इथं पुरुषांना यायला बंदी आहे. हा नाही वाटत तुला आता हट मेल्या. मी आईला म्हणले मुर्दा रोज रोज कुस्ती खेळतो, तर आई म्हणली ती कुस्ती खेळली म्हणून मी झाले. मग पहिलवान तर आखाड्यात दिवसभर कुस्ती खेळतात, त्यानंतर द्राक्षाच्या गडासारखी बदाबदा पोर व्हायला पाहिजे. हा मला माहिती आहे का होत नाही पोर. अरे अन्म्या आका ते नेमकं नाही ठाव, डॉक्टर कडे ऐकलं होतं एकदा. ए बोलतो का गडा गडा का जीव. आका ते विरोध वापरते. विरोध वाच पण आलास का माझ्या माग. सोडलेला वळू आहेस घुंगत फिराया. काय सोड, तुला काय करणार इंग्लिश? तुला माहितीये काय तिकडं मुंबईकडे तुझ्यासारख्या 1000 एक्स्ट्रा पोरींना देतो मी काम. येतात पोरी माझ्याकडे, रघु सर लेव ना, रघु सर लेव ना, कमिशन लेव ना, रघुजी देव ना, रघुजी देव ना, कुछ छोटा मोठा रोल देव ना, देवे मी त्यांच्यासाठी. तुझ्या मध्ये हिरोईन मटेरियल पाहिलं म्हणून बघत होतो मी. तुला काय कळणार बकवास. रघु रघु दादा रघु सर काय करायलीस. जिस चरणों में मेरा भविष्य लिखा है उस चरणों की धूल ले रही हूँ. इस गांव में सविता नाम की खूबसूरती है ये तो पता था, लेकिन उस खूबसूरती के साथ अकड़ भी है यह नहीं पता था. काश आपने हमारा दिल भी देखा होता. बोलो लघु देवा देवा क्या आ, आ, देवा अर लागलं काय आग आग. असू दे असू दे, बघतो आ जरा कुठं लागलंय. इथं लागलंय काय? अजून वर लागलंय. वर लागलं असेल ना, इथं इथं वर लागलं असेल ना अजून. इथं वर लागलं. राहू दे, तुमच्या हातात जादू आहे. मिडास टच म्हणतात त्याला. ज्या पोरीला अटच झाला ना तिचं सोनं झालंय. सोने की तयारी आहे. सोना होने की तयारी है. हा मग कैत्रिणाला पहिल्यांदा कोणी कातरलं? कोणी आणि कोणी? आमच्या राग्याने पहिल्यांदा आली ना तो म्हस होती. एवढा म्हस होता चेहऱ्यावर. आमच्या राग्याकडे आली नी म्हणली आय वॉन्ट टू द रिमोट ऑफ द टीव्ही अँड क्रिकेट मॅच बोल. म्हणजे तिच्या भाषेत बोलली ना, तुला नाही कळणार. ती बोलली मला हिरवीन व्हायचं. मग काय रग्यानी घेतलं मनावर. मग रग्यानी तुझ्याकडे असं बघितलं असं. कोंबडा जसा फिरतो ना कोंबडी भोवती तसा फिरला. बोल मग. आणि मग पाचकन काय करताय? स्क्रीन टेस्ट. मोठमोठे डिरेक्टर असेच घेतात कुलीन स्त्रियांची स्क्रीन टेस्ट. चालेल चालेल, कंबर वाईज तासावी लागेल. कशाने तासणार? मी ऐकी कुणाकोणाची नाही तासली विचार. कुणाकोणाची? मल्लिका हल्लिका कुठं दिसत नाही ती. हल्ली येती गेंड्यावानी कमर घेऊन आलती. तिची ती ही शिवकटी कुणी केली? कुणी? आपण या हातानं मशागत केली. शेतकऱ्याचा हात आहे, पेरलं की उगवतय. असं का बघताय? मला लाज वाटते. इतच माग पडतात आपल्या पोरी. बीड बिकेची बहीण आणि बीड यशाची इन ही अशीच लाजत होती. मीनाक्षी सिन्ना सिन्ना कुठं होता तिला? मग आपल्या रग्यानं तिच्यात स्वाभिमान भरला. कसा? तिच्यात काय कमी आहे काय नाही याची जाणीव करून दिली. अशी समजाय तुझ्याकडे दीपिकाचे डोळे, कतरिनाचं नाक,
प्रियंकाचे ओठ, दिव्यावाल्यांचे काय आहे हे समजून कुणीतरी बाहेर काढायला पाहिजे, एक्सपोज करायला पाहिजे, नाहीतरी सौंदर्याची कहाणीतच बुजून जाईल. मायला नाही, मला नाही बुजायचंय, म्हणजे जे काय सारे जगाला दावायचे. जगाला नंतर दाखव, आधी रग्याला दाखव. ऑडिशन तुझे का नाही, ऑडिशनची तयारी करून घ्यायला पाहिजे. मी काय केलंय, गाणं आणलेलं आहे मी, हे बघ, हे इकडं स्पीकर आणलेलं आहे, ब्लूटूथ. हे हिरो हिरोईनच्या जवळ येतो असं दाखवायचंय आपल्याला गाण्यामधनं. मग त्याला हिरो लागल की कमी तिथं आम्ही. आता तुझं ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत तुझा हिरो मी. कवर कुठे? हान हिला जाती. नको लागा भाव वाटतंय, नाही जाणार. अरे घाबराय, तू हिचा नवरा आहेस वय. हान घाबराया तो असतो कुठं घरामध्ये. त्या दिवशी आपण त्याला बांधला होता ना, नंतर जो सुटला तो सुटलाच, माझ्याकडे ढुंकून बी बघत नाही. त्या दिवशी आपण आपण म्हणजे तुम्ही लयच आणला तर त्याला. कुठं असतो, कुठं आई, काय करतो काय माहित नाही. कुस्ती बी खेळत नाही र? कुस्ती खेळतो, कुणा संग खेळतो ते तुला धावतो. चल या, असं कुकडे को खेळतात फुलवा का जरा गप बसून बघी. आईला हा तर माझा नवरा आहे र, आणि त्या भरत दादाची बायको ना र. हे तर कशा पै खेळायला लागले कुस्ती. भरत दादा हरत असेल की हिच्या समोर. आणि गावातल्या तालमीत बाई आणि बापाला देत आहेत वय कुस्ती खेळाय. अरे पण ह्याने तिला आसमान दावलं तरी बी ती का असते. या कुस्तीत हरण्यात जास्त गमत आहे. तू बघ सेन्सर होय ना. सेन्सर कुठं आलं मधीच? तू ऑडिशन म्हणलास ना, हे सेन्सर पास नाही करणार. अरे सावी कुठे चालली कपडे भरून सकाळी सकाळी? सविता भाभीला रघु घेऊन चाललाय मुंबईला सिनेमात काम करायला. काय सावे हे कसलं खुळ घेऊन बसली डोक्यात? आपण म्हणतो तेवढी काय मुंबई साधी सोपी नाही. कार्य कठीण आहे तभी तो करणे लायक आहे ना भरत बाबू. मग ज्यांना साऊथच्या टॅलेंटवर विश्वास आहे ना त्यांच्या आयुष्याचं भलंच झालंय ना दादा. आता हीच घ्या ना आपली कंगना राणावत, रजनीकांत सर, बच्चन साहेब, झालंच तर मिथुन दादा, आणि हा आपला श श शाहरुख. हा मग ते बी मुंबईत जाऊनच मोठे झाले ना. मग अनलाई जणांच्या आयुष्याची धुळधान बी झाली मुंबईतच. माझ्या मिलीचं नशीबच फुटकाय. जरासा चान्स काय मिळाला तर लगेच मार्गात खोडता. आणि कोण घालतोय तर माझाच नवरा. राहते मी कायम येतच तुझी शेतीवाडी गुरु सांभाळत. सावे अग दादा काळजी घे तिची, एवढं सांगेन आणि काय. बास काय भरत दादा, सविता भाभी आहे माझी, काळजी घेणारच की. एक नंबर गर्ल म्हणतो आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रा टॅलेंट असणाऱ्या पोरींना. सविताकडे एक्स्ट्रा टॅलेंट आहे. ते समज ठीक आहे, पर तशी लय साधी भोळी आहे, स्वप्नाळू आहे. आता इतक्यांना म्हणली मला, तवा मम्मी बी म्हणलं की बघ एकडाव कस काय जमतय तुला ते. पर समजा भरोसा तुझ्यावर आहे भरत दादा. नाही म्हणजे ती मुंबईची गर्दी. मुंबईची गर्दी पकूच देणार नाही मी तिला, फक्त दर्दी लोकांकडेच नेणार आहे. नाण्याची दुसरी बाजू काय असते ना ते बघाच आता तुम्ही. हा काय झालं आई लगबगीने बोलवून घेतलंस, ए भावड्या. बघितलं आधी भाऊ मामा, भाऊ आता भावड्या म्हणती, रात्रीचं बेवड्या सुद्धा म्हणती. तो चाललाय मुंबईला तुला हित टाकून. मग जाऊ दे की, हॅपी जर्नी त्याला. 100% सोडणार नाही का नवराईला? लग्नाची बायको आहे ना तू त्याची, तो एकटा मुंबईला जाईल तर काय म्हणतील लोक? मॉल तिकीट मिळाल नाही म्हणतील. पाय पडतो मामा. सांभाळून
अरे गेला की तो आता आमच्या पुरीचं काय होणार काय माहित शेवटी वरच्याने लिहिलेलं पिक्चर येतो पुनस्तव तुमच्या लेकीच्या संसाराचा दी एंड आहे का इंटरव्हल एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधाया जाते कशी वर या बिल्डिंग मोठ्या आहेत अजून भारी दाखवतो राईट मार राईट मार इथे पुढे आलं जावा आपण इथं का आलो इथं जर राहतो ना आपण डुपले काहीतरी म्हणले होते ना तुम्ही ती बिल्डिंग आहे ना मागची इथं फ्लॅट आहे आपला 56-58 बांधाय काढलेत तोवर जरा ऍडजस्टमेंट चालेल हे पण घेतलंय विकत आपण सांगू नका कोणाला अग्रीमेंट व्हायचं अजून चल सगळे अशी का बघतात काय वर्षापूर्वी दीपिकेकडे पण असंच बघत होते त्यांना कळलं ना तू मोठी स्टार होणार आहे आता ये कुठे ठेवू कुठे बी बोल वावरी जावर आमिर सलमान ऐश्वर्या पण आहे गाव बस नाही लुटेरे लुटण्या आगे राघवेंद्र चुना लावे चल भाडे काढ मागच्या 4 महिन्याचं त्याच माग पडता तुम्ही भाडे खाऊ चहा घेणार का अरे 5 स्टार मध्ये जाऊन चहा पिन मी 12,000 रुपये तुमचंच आहे ना समज गप की जरा माझ आहे ना कार्डाचा जरा प्रॉब्लेम झालाय सध्या आहेत का तुझ्याकडे काय मागणं देतो तुला हो देते की दे 5 दे 12 आहे 12 बाकी आहेत ना हे कोण थँक्यू थँक्यू आणि ये बोलत जाऊ नको ना मध्ये मध्ये काय आहे आपलं अग्रीमेंट झालेलं नाही ना रघुशेठ नमस्कार नमस्कार कामळी काकू काय काम होत साखर पाहिलं हे कोकणातले लोक साखर मागाया घाटवळाकडे येतात माझ्याकडसून साखर घेऊन येलस ना ती मागा किलय हा देत की आताच आलो ना गावाकडनं आठवणीन दिया सुन बाई का म्हणून असं सांगितलंस अग या मुंबईच्या बायकात ना लय चोंबड्या असतात उगा गुरळावत बसतील दोघे एका खोलीत का होते काही जांगटर नाही ना म्हणून डोकं लावलं आणि विषय कट केला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया एकातळ्यात होती बदके पिले सुरेख होते ला पिल्लू तयार एक अक्कल काय शेत खाया गेले बापले किची अख्खा गाव माझ्या तोंडावर थुकून म्हणतोय नवरा टाकून गेलाय आणि तुम्ही दोघं बसून इथं गाणी गाता अगं तिला सोड नाही तर कंबरड्यात लाद घालेन तुझ्या या समद्या प्रकरणांमध्ये माझ्या पोरीची काय पण चूक नाहीये आणि जर असलीस ना तर ती तुझी चूक आहे
गेली होती माझी आत्ताल शेण खायला, पण वयात आलेल्या पोरी संगत कसं वागायचं याची अक्कल नव्हती तुला? तवा तुझी अक्कल काय खायला गेली होती ग? वय माझ्या पोरीला ती गोष्ट नाही समजत, यात तिचा काय भी दोष नाही, पण वया बरोबर शरीरात होणारा बदल कधी आई म्हणून जवळ घेऊन सांगितलं का ग तू? ते सोड, स्वतःच्या पोरीला शेवटची जवळ कधी घेतली होतीस ते तरी आठवत का तुला? ए फुलवाक्का आली रे, फुलवाक्का आली। फुलवाक्का चल की खेळायला, चल की नको, चल की नको म्हणलं ना अगं, चल की तुम्ही खेळा मी बसतो। बसते फुलवे तू इथेच? रग्या घेऊन नाही गेला तूस मुंबईस? तो सविताच घेऊन गेला नाही का? अरे 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 अरे, फांदीवर मारून निघून गेला तुला। परमेश्वरा, ही पोरगी माझा वंश खंड करणार बहुतेक। फुलवाक्का तू का नाही असत? माझा नवरा मला इथे टाकून गेला तर सगळे जण मलाच बोलताय। आता लग्नानंतर नवऱ्या संग काय करायचं मला नाही माहित, माझी काय चूक त्याच्यामध्ये? कुस्ती खेळून कशी वतात पोर? मला माहितीये, माझा दादा आहे ना त्याच्याकडे ते शैक्षणिक शेड असतात ना, ती चुकून लागली होती त्या दिवशी, ती बघितली। त्यात जाऊ, झॉलॉजी झॉलॉजी काहीतरी म्हणतात ना ते, तेच तुम्हाला नाही कळणार फुल ओपन साईज। मला का नाही सांगितलंस? पोरींना कसं सांगणार ना? अरे टुकरा, बाकी सगळं सांगतो एवढंच ला बोलस वाई। तोच तर लोच आहे ना। कुठे आहे शेडी? दिलप्या तुझं दप्तर आण रे। आणतो की? कुणाला सांगू नको गप्पे। पुढच्या गप्प्यात आहे माझ्या दप्तरात। हा ती कशी? माझ्या भावाला कळलं तर मारल नाही का मला? टार्झनचा अनाकोंडा। ए ताई, आई बाबांसमोर नको बघू। हा का? शैक्षणिक शिडी आहे ना ती, ते ऑलरेडी ग्रॅज्युएट असतात। काल जे झालं ते लय वाईट झालं। ए ऐके ऐक ऐक, तू त्या बाबतीत म्हणत असेल तर भूक लागल्यावर माणूस खातोच ना, कौपशी राहतो नाही का? नाही आणि खरं सांगतो मी, ऐका नाही, खरं तर तुझे त्या सीन मध्ये एक्सप्रेशन कशी दिसतील ना ते बघत होतो खरं। लई भारी ऍक्टिंग। हा हसके आता हसकी कोणाला? हे भरत दादा। हॅलो, हाय की? हा सविता, लागली कामाला लागली समजा, देव काय? भरत दादा बघतो हा जरा। सविता, सविता भाभी, अग भरत दादाचा फोन आलाय। भरत दादा, अरे मेकअपला बसली हो। हा देतो ना निरोप देतो ना। होय होय प्रेक्षक सर, काम होत तुमच्याकडे? हा ये अंदर ये। सर अरे मामा आहे। हा मग गावाकडं मामा आहे। हा त्याची मुलगी आहे, म्हणजे नाचलेली बिचलेली आहे गावाकडं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी। नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा। मामा म्हणला काय होतं का बघ तीच इंडस्ट्रीत। अच्छा म्हणजे हे धंदे करायला लागला तो आजकाल? अरे मामा पडला ना कुठं? नाही म्हणजे मामाला माहित नाही ना,
आपल्या इंडस्ट्रीत चानस वगैरे कसा भेटत आहे? नाही तुम्ही तिला सांगितलं नसेल ते तीन चार महिने काही कामच होत नाही तर मी लावायला मोकळा. हा गावच्या मार्गी लावायला मोकळा. ठीक आहे तिला उद्याच्याला घेऊन ये. जा आणलेले. तू काय घेऊन आला दिले? मामा पडला ना. कल करेसो आज कर आज करेसो. काना खाली डायला कडेन. मामा पडला मी तर बाहेरचा. थँक यू व्हेरी मच. हा चल चल चल. सविता सविता देखो सविता जी अभी इंडस्ट्री में तीन चार महीने काम की कोई गुंजाइश. गुंजाइश नहीं थी मगर करना पड़ेगा है ना. ऐसा किचड़ मध्ये डायरेक्ट कमल फुला तर गुंजाइश करनी पड़ेगी. काय केलं का याच्या आधी? काय सर आधी मैंने थिएटर किया है. देव बाबू नशा शराब में होता तो चांगला करते अच्छा कर रही है. डान्स वगैरे काय? हाँ नाच रे मोरा. बस 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 बढ़िया बढ़िया. साला माहिती नाही एवढा टॅलेंट तुझ्याकडे आहे ते आधी बोलायचं ना. याला बोला कृष्णाला आपला मेकअप मन. जा एवढ टॅलेंट तुम्ही असं लपून ठेवलं. काय टॅलेंट आहे तुम्ही एकदम लहानपणापासून. हो ना क्या बात आहे. हे इकडे हे बघ मॅडमला घेऊन जा आणि चांगला मेकअप करायचा एकदम टकाटक एक नंबर हिरोईन. ओके चा या यू कुठ मामाला सांग पेढे वाट म्हणा मामा. सगळ्यांच्या रिहर्सल करून झाल्यात आता कुठून ऍडजस्ट करायची नवीन पोरगी. हो आपला रघु आहे ना रघु रघुच्या मामाची पोरगी आहे रे म्हणून. म्हणजे तर तू रघुला मामा बनवणार. टॅलेंट आहे तू एकदा बघून घे. मी स्वतःच्या हाताने कपडा वगैरे घालून तयार केलेला आहे म्हणून म्हटलं. बोलो बोलो. ए मीना अरे ये हिला ना. अरे ये हिलाने के लिए होता है. गावरान मेवा रे. ये बघ शेयरिंग इज बिलीविंग. बस का पूरा जिंदगी स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलाय. अरे ये ना आजा ये सविता हेट टीके नंबर वन डान्स डिरेक्टर इंडस्ट्री मध्ये. बन गई लाइफ अपनी चोक टैलेंट. हेलो 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 भरत. सवे सवे एक मिनिट एक मिनिट सवे थांब थांब येत काय ऐकू. हा कशी आहे? कशी आहे ती जाऊ दे. एक गुड न्यूज गिविंग उद्यापासून माझं शूटिंग आहे. लगेच हो टीके मास्टर गाणं करणार आहेत. खूप मोठा डान्स मास्टर आहे ते म्हणले तेरी तर लाईफ बन गई. सवे लय आठवण येते तुझी. ते मरू दे तीन महिन्यात माझी ब्रेक करणार आहेत. बर काळजी घे स्वतःची आणि एक सांगू का? हा सांग. खरं सांगायचं तुम्हाला तुझी ठेव का फोन. मला नाही करमत नाही तुझ्या बिगर्स. ठेव ते फोन नंतर करते. बॅलन्स पण संपल ना. ऐक ना ए सवे ए परी हूं मैं मुझे न छूना. परी हूं मैं मुझे न छूना. रघु ए तुला काय झालं? तू खुश नाही? नाही तसं नाही. तुला हिरोईन व्हायचंय ना? हा मग तू आहे असलं थातुर मातुर गाणं नको करू. अरे असं काय म्हणतो? स्पेशल अपिरन्स आहे म्हणले आजवानी सर. भला माणूस दिसतोय मला तो. आजवानी माणूस बरं आहे पण मी हाय ना. मी हाय ना दुसऱ्या डायरेक्टर कडे न्यायला. नो नेवर. हातात आलेली संधी आपल्याला सोडायची नाहीये. इंडियाज बिगेस्ट हिरोईन आय बिकम.
मैं खिचनी तेरी निकुड़ी है तुले डिगा हगा लगदी बनके चिंगारी नचदी है बेबे मितना ते जा नहीं बचदी तोबा तोबा तबाही करेगी जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम 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 जवानी तेरी बम। अरे क्या कर रहा है तुम लोग, ये कट करे। जय श्री इकड़े। सविता ये जरा हेअर स्टाइल कर ना, मस्त है एकदम, छान कर मस्त जा। सर पण ती फ्रेम मध्ये दिसत नाहीये। जा सांगितलं तेवढं काम कर, जा चल। एवढ्या लांबून कोणाला दिसणार आहेत माझी केस? ज्याला दिसायचंय त्याला बरोबर दिसत सगळं। तुझं नाव काय? सविता। कॅमेरा ऍक्शन। बिल्लोरी अखिया गोगल में छुपिया है चोरी 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 करे ठगिया नी तेरे लगदा है क्रेजी ठुमका ओ वेखो 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 साडा दिल लुटदा काजी। रे? सर वो लड़की बराबर नहीं डांस कर रही है सर। इकड़े फ्रेम बघ, दिसते फ्रेम मध्ये। फिर सर उसको क्यों रखा है? चाकना है। चाकना? रात को चाकना है, तू नहीं समझेगा। पावने आठ, पावने आठ बज गए, जल्दी करो ना। चलो चलो साउंड। हाँ पैकअप जला। हाँ तो घर ही आऊंगा ना, कहाँ जाऊंगा यार, तुम भी ना परेशान करती हो। हाँ बाद में बात करता हूँ, एक मिनट एक मिनट। अरे क्या है सविता, क्या बात है, आज तो बस छा गई तुम एकदम बढ़िया। पण मी एकदम मागे होते सर, आणि मॉनिटर मध्ये बघितलं तर दिसत पण नव्हते असं रघु बोलला मला। बस का, म्हणजे माझ्यावर विश्वास नाही? हा क्या डार्लिंग तुम भी। नाही सर, रघु म्हणला की मी फ्रेम मध्ये नव्हते म्हणून। खरं बोलला, करेक्ट आहे का सर, माझं चुकलं का? माझं चुकलं ना, तुला असा गाण्यामध्ये वेस्ट करणं मला बरं नाही वाटला। नाऊ आय टेल यू, आय विल लॉन्च यू इन नेक्स्ट मंथ सोलो हिरोईन। खरं सर? अरे मी स्वतः बोललो राजूशी। राजू? राजू हिरानी। हाँ बोललो सर मी। बायर बिलीव नॉट, बिलीव बिलीव। आपल्याला ऑडिशन घ्यावी लागणार लगेचच, कधी एकदा तुझं कल्याण करतो असं झालंय सर। अरे नको नको ना, आज नको वाकूस, काय ते सगळं परवाच। अग पुलवे उठलीस का नाही अजून तू? मी मुंबईला चालले, यांना भेटाया। अरे कुठ गेली? जलवा जलवा सविता जलवा, स्क्रीन वर आग लागणार तू आग। थँक यू सर। सर मी ऍक्टिंग करून दाखवू? दाखव, आज सगळंच दाखव, आज तुझी सगळी टेस्ट घेणार आहे मी, कम्प्लीट घेणार टेस्ट।
कोण रे? जाऊ ते खाऊ, सविताचा मामे भाऊ. अरे कुठे गेली? गुड सर. और है? बस बस बस, जी भर गया. अभी दूसरा किरदार. हाँ, तेरे को और कितने किरदार देखने गए? मेरे को लगा तेरे को देखने गए. क्या देखने गए? शो शुरू होने के पहले फ्यूज उड़ जाएगा मालूम का? अग सविताला दे, तिच्याकडे पैसे असतील नसतील लई दिवसात फोन भी नाही केला तिनं. तिला मा तिचा बॅलन्स संपला असेल, नाही काय? तिला सांग म्हणा मला हित करमत नाही तिच्या वाचून. एकट्याला लई काळजी. काय सविता? सर ते ऑडिशन. अरे ऑडिशन मस्त बढिया टकाटक. सर तुम्ही ते म्हणले होते ना ते राजू हिरानी. मी बघतो ना काय करायचं ते. सर ऍक्च्युली माझ्याकडे पैसे पण नाही आहेत, मोबाईल मध्ये टाकायला बॅलन्स संपला. तू काय ब्लॅकमेल करते मला? ब्लॅकमेल करते? नाही सर. हे सगळं खटपट तू हिरो नाही म्हणून चालू आहे ना माझ्या? सर तुमचा गैरसमज होतोय, खरच माझ्याकडचे पैसे. कोणावर ना मेहरबानी करायची सोय उरली नाही. राघवेंद्र. राघवेंद्र? रघु. रघु तो काय हैसर रावता गो, पण त्याच्या घरा काळा. आता काय करू? पण तू कोण? मी बायको. दुसरी? पहिली. काहीतरी चमचमीत दिसता. बघून चाल की काय हो काकू, काय झालं एवढा अर्जंट कशा पाय बोलून घेतलं? आत कोण इली आ ती बघ आधी. गो बाहेर ये गो. तू कशी आली इकडं? हा कशी आली? बोटी ना. कान फाड फोडू काय? चल निघ इथून चल. पण मी कुठं जाणार? बायको आहे ना तुमची, तुमच्याकडेच येणार ना. आता आठवतंय तुला? आता आठवतंय. चल चल. मी जाणार कुठं सांग की? मला कळली माझी चूक, मी हात जोडून माफी मागते हवं तर. माफ करा चुकलं. मला तुझं काय ऐकायचं नाही बरं का. चल इकडून तोंड का कर, तोंड का कर. पण ए बर साध्य फ्रेश होते आणि ए चालली लगेच. येदर माझ्या रूमची चावी आहे, तिकडे जाऊन फ्रेश व्हायचं आणि फ्रेश झालं की लगेच. चल मामी येते. रे मेल्या बायको वांगडा असा वागतर? बायको नाही अवदास आहे, अवदास आहे. काय सांगतोस? काय काय सांगू अहो काकू, काय केलंय तिनं आणि कसं केलंय तिनं? कसा? लग्नानंतर रोज रात्री कुस्ती खेळायची माझ्या सगळं. ए बाय, तुम्ही आणि काकांनी कुस्ती खेळली का कधी लग्नानंतर? नाही रे. पण खेळू खोई होती नाय तर कुस्तीत कसं दाबून धरतात नाय दाबून. अरे मी काय बोलतोय, तुमचं काय चाललंय? हाय सर बस आधी
माका सांग ती बिल्डिंग इलीगल येतो हा बघतो तिचं काय चाललंय. उशीर झाला. मी वाट बघत होती तू म्हणला येतो परत गेला तर गेलाच. आज तर जरा राहिलच. काय आजोने काय म्हणाला आधी आत येऊ का. नको आज तू आज तू बाहेर झोप. बाहेर का. वारंड्यात हा ते आज मी तुला उशी पांघरून देतो. नको ना. नाही म्हणले ना. ऐक बरेच दिवसाचे दंगल बाकी आहे. आता नाही जाऊ द्या. मी दमली मला झोप आले. झोप मायला दमले मने आवडतच. काय सवे कसलं खोडून बसले डॉक्टर. आपण म्हणतो तेवढी मुंबई काय साधी सोपी नाही. सवे 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 लय आठवण येते तुझी. मला नाही करमत नाही तुझ्या बिगर सवे. काळजी घे स्वतःची. दादाने दिले. तुझे अलगद शिकार होणारे दिसतच होत पण मी सांगितलेलं तू कसं घेशील हे माहीत नव्हतं. आजकालच्या मुली आहे ना खूप हुशार आहेत. ही इंडस्ट्री पण बदलली आहे. रोज नवीन नवीन मुली येतात या इंडस्ट्रीत. चांगल्या तयार होऊन येतात. त्यांचे मॅनेजर त्यांचे सेक्रेटरी ह्या असल्या लोकांना या चांगल्या घरच्या मुली मिळत नाहीत ना. म्हणून हे शिकारी आपल्यासारख्या मुलींच्या मागे असतात. मी सुद्धा आले होते हिरोईन बनायला. हिरोईन झाले फक्त ऑडिशन पुरतीच. तुला एक सांगू प्लीज तू परत गावी जा. काय तोंड घेऊन जाऊ ग. माझा नवरा माझ्यावर जीवा पहाड प्रेम करतो. तो नको नको म्हणत असताना पण मी या जाळ्यात अडकले. काही दिवस माझी कुठे राहण्याची सोय होईल का. घाल की काहीतरी नाईटी बिटी चल. आज मूड नाही. हे काय मूड काय नाही. मूड काय नाही. सविता तर आल्या नाहीत 2 दिवस.
गेले असेल शेण खायला. परत आता काय उत्तर देणार? भरतला काय सांगायचं? स्वतःच्या मर्जीनं आली ना तिकडं. मी म्हणलं होतं का तिला इथं मुंबईला हिरोईन बनायला, पण पाठवलं होतं ते तुमच्या जबाबदारीवर ना. अगं पण दुसऱ्यानं घेतली आता जबाबदारी. पण सविता गपना अर गेली बॅग इथे मी काट्यावर आलोय. नाही नको, नाही म्हटलं ना मूड नाही. काय मूड काय नाही? मूड काय नाही? मूड काय नाही? मूड काय नाही? कोण आहे मी तुझा? कोण आहे? नवरा? जास्त आवाज केला ना गावाकडे पाठवीन परत. मला 8वा महिना चालू असतो. हॅलो, कोण? हा बोल. नमस्कार भरत दादा. कधी आलाय तुम्ही? चहा घेतला घेतला. अचानक तुम्ही कसे इकडे? फोन बिन न करता फोन घेतो कुठं तू? नाही नाही ते माझ्या फोन मध्ये प्रॉब्लेम झाला. नाही का ग फुलवा? तुम्हाला पत्ता कोणी दिला? सविता कुठे? शूटिंग. कुठं? नाही शूटिंग नाही, ऑडिशन. कुठलं? माहित नाही. भरत दादा होती मला काही सांगत नाही. अहो 3-4 दिवस कुठे तरी आहे म्हणाली. मोठी झाली ती आता. काय बोलतोयस? नाही खरं सांगतोय खरं. हिला विचार की कशी वागली ती माझ्याशी. तिला का माहिती असेल? नाही नाही तिला विचारा फुलवाला माझ्याशी कसं वागली ते. खरं सांगतोय भरत दादा, आपल्या गावातली पोरगी तिचं टॅलेंट जगा समोर यावं म्हणून घेऊन आलो मी तिला इथं. मला ना आधीच लक्षात यायला पाहिजे होतं जी मुलगी स्वतःच्या नवऱ्याची कदर करत नाही ती माझी कदर कुठनं करणार. भरत दादा खरं सांगतो मी ना तिला 2-4 नंबर दिले होते असंच ओळख म्हणून, तर ती ना त्या लोकांना स्वतःच जवळच मानायला लागली. माझा फोन पण घेत नाही. अहो ती माझा फोन घेत नाही, मी कुठल्या तोंडाने तुमचा फोन घेऊ मला काय माहित नाही. ती कुठं राहती, कुठं खाती, कुठं पिती, कुठं झोपती, कोणाबरोबर झोपती. लांडग्याची अवलाद साली, अजून एक सबूत भी बंगळा काढतोयस तर तुझ्या बायको सोबत भी झोपायच्या लायकीचा ठेवणार नाही. चिसून टाकीन आता. गमगुमान सांग मला ती कुठं आहे ते. सविता ही काय गत करून ठेवली साऊ? चुकलं माझ. जगायची पण लायकी नाही माझी. शिक्षा दे मला तू. पश्चाताप झालाय ना वा?
त्याहून मोठी काही शिक्षा नाही. एक वंगा सपन पडला असं समजू आणि सोडून देऊ. अग येडे, तुझ्या या येडा पायी मला माझा संसार गावलाच नाही कधी. माझ्यासोबत ती जिनत अमन होती, यमामालिनी होती, श्रीदेवी होती, नव्हती ती माझी बायको. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घासी त्याने भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा झाला. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे झी टॉकीज HD वर. मे महिन्यात वाजेल थंडी, रविवार होईल कूल. तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो मी. मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी ब्लॉकबस्टर सिनेमा लपाछपी. रविवार 12 मे दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता नशीबवान. 19 मे अशी ही आशिकी. 26 मे मे सुपर कूल रविवार झी टॉकीज HD वर. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव येत आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, दरवाजे लावून भांडे घासी त्याने भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा झाला. संपूर्ण आठवडा करणार मनोरंजनातून प्रबोधन. प्रेम कधी कुणाकडे मागू नका, आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा इंदुरीकर महाराज विशेष सप्ताह 13 मे ते 18 मे झी टॉकीज HD वर. चल बोट आली. थांब, काही ते नि बाकी आहेत ते फेडूनच जा. हा सविता, अरे बोल, कुठे आहे तू? दिसली नाही सेटवर. मला पुन्हा भेटायचंय सर. भेटू ना, भेटू. मी पण आधी वाटलं नवरा गमावला का काय, पण असला नवरा कमावण्यापेक्षा गमावलेलाच बरा. उगाच मोठी झाली